नाशिकमध्ये टवाळखोरांचं बंदोबस्त करण्यासाठी आता एक नवं पथक सज्ज झालंय. पाहूया काय आहे हे मर्दानी स्क्वॉड. नाशिकच्या रोड रोमियोंची आता काही खैर नाही. मुलींची छेड काढाल तर थेट तुरुंगात. मुलींच्या सुरक्षेसाठी आता हे महिला कमांडोंचं पथक नाशिकच्या रस्त्या रस्त्यांवर तैनात असणार आहे. महिलांवरचे अत्याचार असो, सोनसाखळी चोरी किंवा मुलींची छेड काढण्याचे प्रकार असल्या सगळ्या टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी नाशिक पोलिसांनी महिला पोलिसांचं मर्दानी स्क्वॉड तयार केलंय. गेल्या काही काळात नाशिकमधल्या शाळा महाविद्यालयांबाहेर मुलींच्या छेडछाडीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे वेळीच टवाळखोरांना जरब बसावी म्हणून पोलिसांनी हे पथक तैनात केलंय. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रायोगिक तत्वावर या स्क्वॉडची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या 16 महिला पोलिसांचा यामध्ये समावेश आहे. मर्दानी स्क्वॉड शाळा महाविद्यालय भरण्याच्या वेळी आणि सुटण्याच्या वेळी परिसरात गस्त घालणार आहे. गार्डन्स, स्कूल्स, कॉलेजेस, त्याच्यानंतर बस स्टँड, सुपर मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आणि इतर गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असं महिलांना छेडछाड करणारं जर काही घटना घडत असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या महिलांना सपोर्ट करून त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी मर्दानी स्क्वॉडची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पथकातल्या महिला कमांडोंच्याच वेशात गस्त घालणार आहेत. पोलीस दलातल्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड पथक तयार करण्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. इतर पोलीस ठाण्यातूनही अशाच स्वरूपाचं महिला कमांडो पथक तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबलही वाढणार आहे. आमच्या इथे जो गोल क्लब मैदान आहे तिथे टवाळखोर मुलं संध्याकाळच्या वेळेला ग्रुप करून बसायची आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की जे प्रौढ आपले नागरिक आहेत त्यांनाही त्रास व्हायचा आणि तिथे वाहन लावलेले असतात, तिथे वाहन चोरीच्या घटना पुष्कळ वेळा व्हायच्या, ह्या घटनांना पुष्कळ वेळ आळा बसलेला आहे. आमच्या खात्यामध्ये जेव्हा महिलांना प्रवेश मिळतो तेव्हा मनोबल वाढूनच महिला खात्यामध्ये आलेल्या असतात. पण मर्दानी स्क्वॉड हा वेगळा स्क्वॉड तयार केलेला आहे, त्याच्यामुळे बाहेर इतर स्त्रियांनाही आमच्याकडे बघून अजून प्रेरणा मिळेल आणि त्याही भयमुक्त होतील. पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे, मात्र यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. याआधीही महिलांवरील अत्याचारावर लक्ष ठेवणारे पथक तयार करण्यात आलं होतं. महिलांसाठी हेल्पलाईन निर्भया व्हॅन तयार करण्यात आली होती, मात्र त्यामध्ये सातत्य राहिलं नाही. पण आता या मर्दानी पथकाला सिद्ध करावं लागेल. नाशिकमधल्या महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.